ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आम्ही काय पाप केलं म्हणून आम्हाला आरक्षण देत नाही, पल्लवी मनोज जरांगे हिचा सरकारला सवाल। हा मराठा समाज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय। आरक्षण नाही, आम्ही काय पाप केलं हो, आम्हालाच आरक्षण देत नाही आहात। आज 15 वर्ष झाले ओबीसी समाजाला आरक्षण आहे, मग आमच्या समाजाने काय पाप केलं आहे म्हणून तुम्ही आरक्षण देत नाही आहात, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी मनोज जरांगे पाटील हिने सरकारला केला आहे। पल्लवी आज बुलढाणा येथील मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाली होती। त्यानंतर समारोपीय भाषेत बोलताना पल्लवीने हे भाष्य केले। यास लेकरांसाठी तो आज अंतरवाली सराठी ते उपोषणासाठी आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, तो आमचा हक्क आहे। अरे आंदोलन शांततेत चालू असताना तुम्ही तिथे येऊन लाठी चार्ज करता का? तुम्हाला आरक्षण उठवायचं आज जमणार नाही। ते आरक्षण, ते आंदोलन उठणार नाही। आमचा मराठा सहकार कधी पेटत नाही आणि पेटला तर तो भिजत नाही। आणि याच लेकरांसाठी तो आज अंतरवाली सराठी ते उपोषणासाठी आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, तो आमचा हक्क आहे। अरे आंदोलन शांततेत चालू असताना तुम्ही तिथे येऊन लाठी चार्ज करता का? तुम्हाला आरक्षण उठवायचं आज जमणार नाही। ते आरक्षण, ते आंदोलन उठणार नाही। आमचा मराठा सहकार कधी पेटत नाही आणि पेटला तर तो भिजत नाही। पाप आमचा वाघ होता, वाघीण आमची आई होती आणि आज जिच्यामुळे मी इथे उभी आई आहे ती आमची आई जिजाऊ होती। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना त्रिवार वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते।